मग भीमाशंकर कायसाठी प्रसिद्ध आहे? शेकरू, ठीक आहे. चपरा अभयारण्य रान म्हशीसाठी प्रसिद्ध आहे. बाकी डिस्कवरीवर रान म्हशी पाहिल्या, आपल्या म्हशीसारखीच असते पण थोडस खा गेले चांगलं भेटते, त्या दय्यर राहते. तुम्ही आले वाघाले फेकून देते ते, ठीक आहे, एवढी दय्यर राहते वाघाले. तिच्या शिंगा गिंगात जर वाघ साकवला ना, दोन चार घाव देतेच घालून पोटात त्याच्या, ठीक आहे. हो तुम्हाला सांगतो, जर असेल तर वाघ तिच्या जवळ बी नाही येत. एकटी जरी सापडली पिल्ल्यावर गिल्ल्यावर हमला केला तर ती एकटीच पाहते वाघाले, इतकी खतरनाक आहे. तर रान म्हैस ज ठीक आहे, चपराया गडचिरोली जिल्ह्यात अभयारण्य आहे, ठीक आहे, गडचिरोली जिल्ह्यात आहे. इथं गेले तुम्हाला इथं वाघ बी भेटन, ठीक आहे. मग आता लक्ष द्या, त्याच्यानंतर हे राधानगरी अभयारण्य आहे गवे, ठीक आहे. गवे म्हणजे साध्या भाषेत रुई, आपण त्याला काय म्हणतो, रुई, ठीक आहे. याले रान गाई सुद्धा म्हणते. काय म्हणते? हा, रान गाई. तर रान गाई असो गवे असो का रुई, तेच होय, ठीक आहे. मग तुम्ही पाहिले असं, ह्या बैलापेक्षा उंच धिप्पाड राहते, त्याच्यात म्हणते नाही म्हणते, याच्या मग धावू नको म्हणते, याच्या पाया घ्यात गोटा लटकला म्हणते, तो असा येते म्हणते छतकाळात, ठीक आहे. तर राधानगरी अभयारण्य कोल्हापूर जिल्ह्यात आहे, ठीक आहे. ए राधानगरी गाव वसवलं होतं माहिती आहे तुम्हाला कोणा? शाहू महाराजानं, ठीक आहे. भोगवती नदीवर लक्ष्मी तलाव बांधला, त्याच्या बाजूला राधानगरी शहर वसवलं, त्याच्या बाजूला जंगल आहे, त्या जंगलात आढळते गवे, ठीक आहे. ते त्याच्यासाठी गव्यासाठी प्रसिद्ध आहे. बाकी तुम्ही रुई पाहिलेच असेल, रात्री बेरात्री नसन पाहिले एका दिवशी नेतो जंगलात, ठीक आहे. आला गेला तो उरावर मला म्हणायचं नाही. तर आता लक्ष द्या, जायकवाडी. आता जायकवाडीचं ए जायकवाडीच्या धरणातलं पाणी हिवाळ्यात लोकांसाठी सोडते, तर बाजूले सोलल्यामुळे मग ते दलदलयुक्त जागा खाली होते पाण्याची, तर ते जमिनीत पाणी राहते, तर ते दलदलयुक्त राहते, तर त्याला म्हणते वेटलँड. काय म्हणते? वेटलँड, ठीक आहे. तर वेटलँड जे आहे हे लक्ष द्या रे, त्या वेटलँडमध्ये त्याच्यात राहते बारीक मासोळ्या, किटकुलं, ठीक आहे, किडे, तर ते खासाठी पक्षी येते तिथं, ठीक आहे. आणि ते फॉरेनहून पक्षी येते म्हणून जायकवाडी, आणि ते आताच येते बरं यासाठी, हा तिथं पुरे ते डिस्कवरीचे फोटोग्राफर घेऊन राहते जसे कॅमेरे घेऊन, ठीक आहे, वाईल्ड लाईफवाले. तर जायकवाडी पक्षी अभयारण्य औरंगाबादमध्ये आहे, विशेष नाही, जायकवाडी धरणच तिथं आहे, तर कुठं राहणार आहे? खड्ड्यात. मायनी, ठीक आहे, पक्षी अभयारण्य आहे सातारा जिल्ह्यात. हे नांदूर मधुरेश्वर अभयारण्य पक्ष्यासाठी, ठीक आहे, हे सगळे पक्षी जायकवाडी मायनी हे नांदूर मधुरेश्वर नाशिक जिल्ह्यात आहे. याला महाराष्ट्राचं भरतपूर म्हणते. कुठं आहे भरतपूर? राजस्थानमध्ये भरतपूर इथं मोठा तलाव आहे, आणि तिथं त्या तलावावर जे वेटलँड राहते आजूबाजूला दलदलयुक्त जागा, तिथं फॉरेनचे पक्षी येते, खूप वेगवेगळ्या रंगाचे पक्षी येते. तर हे पर्वणी असते ह्या हिवाळ्या, ठीक आहे, त्या जैवसंवर्धन करणाऱ्या सायंटिस्टसाठी, त्याच्यानंतर वाईल्ड लाईफ फोटोग्राफरसाठी, तर हे तिथंच पुरून राहते. तर याला महाराष्ट्राचं भरतपूर म्हणते, ठीक आहे. भरतपूर सुद्धा पक्षी अभयारण्य आहे सेम तसंच, ठीक आहे, नांदूर मधुरेश्वर आहे, पण हे खूप मोठं आहे, हे कमी आहे, लहान आहे, तर याला महाराष्ट्राचं भरतपूर म्हणते. कोयना पक्षी अभयारण्य आहे सातारा जिल्ह्यात. नायगाव मयुरेश्वर अभयारण्य नावच आहे, मयूर म्हणजे मोर, मयूर म्हणजे का मग याच्यावर खूप या प्रश्न विचारला आहे. नायगाव मयुरेश्वर अभयारण्य कोण्या जिल्ह्यात आहे? बीड,